सर, आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आहे आणि त्याच निमित्ताने सर्व शिवसैनिक आहेत ते सर्व शिवसैनिक शक्तीस्थळावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. आपणही आलात, काय सांगाल याबद्दल? आम्ही आता साहेबांचे येऊन आता 20 वर्ष होत आहेत. मला 20 वर्ष आम्ही या शक्तीस्थळावर येतो आणि साहेबांचं दर्शन घेतो. कारण की या पूर्ण ठाणे शहरावरती, ठाणे जिल्ह्यावरती साहेबांचं असलेलं प्रेम आणि ठाणे जिल्ह्यातील लोकांचं असलेलं साहेबांवरती प्रेम, हा एक मोठा नातं आहे या या शक्तीस्थळाचं. आणि शक्तीस्थळावर आजपर्यंत जी काय शिवसेनेची सत्ता आलेली आहे, ही सत्ता दिघे साहेबांच्या माध्यमातून होती आणि यापुढेही ही सत्ता दिघे साहेबांच्या माध्यमातून चालणार आहे. आणि आज या शक्तीस्थळावर आम्ही सगळे नगरसो किंवा आमच्याकडे पदाधिकारी जे आलेले साहेबांच्या दर्शनासाठी आणि यापुढेही आम्ही सगळेजण साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी देतो. आम्ही दरवर्षी याच्यामध्ये कुठलाही असलं, कुठलाही कार्यक्रम असलं, कुठं असलं तरी साहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही आमचं कुठलंही काम होत नाही किंवा आम्ही करत नाही. कारण की दिघे साहेब हे आमचे दैवत होते आणि पुढे राहणारही आहे आणि या ठाणे जिल्ह्याचे दैवत दिघे साहेबच राहतील याबद्दल कुठली शंका नाही आहे. आणि या शक्तीस्थळाची आज जे दिघे साहेबांचं आज हे काय हे आहे दर्शन घेण्यासाठी आलो. सर, आपण मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये काम करतायत, परंतु सध्याची आता शिवसेनेची परिस्थिती पाहता काय भावना आपण व्यक्त कराल? परिस्थितीच्या अनुसार बघायची असते. परिस्थिती आपली आहे, शिवसैनिक आपले आहेत, आपण सर्वजण एकत्र आज हा आमचा ध्येय असणार आहे. शिवसेनेचा दिघे साहेबांच्या शिवाय कुठलाच ठाणे जिल्ह्यावरती काही होणार नाही. दिघे साहेब आणि शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहणार. धन्यवाद.